शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागातील अभियंत्याला मारहाण करून एका मंदिरात कोंडून ठेवल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावून अटकपूर्व जामीन त्यांचा रद्द केलेला आहे. किरण लांडगे हे घाटकोपर पश्चिम बर्वे नगर असलपा व्हिलेज या ठिकाणी राहणारे आहे. चांदिवली वार्ड क्रमांक 160 मधून अपक्ष नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. कुर्ला यल विभागातील पाणी खात्याचे अभियंते नितीन कुलकर्णी यांना कुर्ला पश्चिम औधननगरी बद्रीनाथ सोसायटी या ठिकाणी 8 सप्टेंबर रोजी फोनवर धमकी देऊन नगरसेवक किरण लांडगे यांनी बोलावून घेऊन त्यांना मारहाण करून एका मंदिरात डांबून ठेवली होती अशी तक्रार या अभियंत्यांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून विनोबा भावे नगर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करून डांबून ठेवणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 8 सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी नगरसेवक यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयात सरकारी वकिलातर्फे या अटकपूर्व जामिनाला विरोध करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास प्राथमिक पदावर असून गुन्ह्यातील फिर्यादी हे संशयित आरोपीच्या दहशतीखाली असून त्यांना भीती आहे. जामीन देण्यात येऊ नये अशी मागणी सरकारी वकिलातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून नगरसेवक किरण लांडगे यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे. डीआरव्ही न्यूज मराठीसाठी मी गुणवंत धांगड